नमस्कार, आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज। विधानसभा विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी शहरात आले। त्यांनी आमदार रवी राणा यांच्यासह राजापेठ उड्डाण पूल व भुयारी मार्गाची पाहणी केली। मात्र यावेळी त्यांनी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना दूर ठेवले। ही भेट अशी काही गोपनीय होती की कोणत्याही भाजप नेत्याला याबाबत अजिबात कळले नाही, त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा सुरू आहे। भाजपचे मोठे नेते शहरात येतात व कोणत्याही स्थानिक नेत्याला भेटत नाही, हे भाजपच्या इतिहासात प्रथमच घडले आहे। फडणवीस यांनी स्थानिक भाजप नेत्यांना हा माझा खासगी दौरा आहे असे सांगत भेटीही नाकारली। त्यांची स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांबाबत असलेली नाराजी यातून स्पष्ट होते। यामुळे नागपूरनंतर भाजपचे महत्त्वाचे शहर असलेल्या तसेच मनपात भाजपाची सत्ता असताना अमरावतीत वेगळीच राजकीय खिचडी शिजणार अशा चर्चांना आता उधाण आले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अमरावती जिल्ह्यातील भाजप नेत्यांसोबत दुरावा ठेवत आहे का व आमदार रवी राणा यांना जवळ करत आहे का? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू या नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज़।